बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविका यांनी अंगणवाडी क्रमांक 103 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून रॅली काढली. रॅली काढून शिवाजी महाराज चौक ते सामान्य रुग्णालय येथे जाऊन आज जन्म झालेल्या मुलीचे व मातेचे साडी देऊन शेगाव नगराध्यक्षा सौ शकुंतलाताई बुच यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्ष मीराताई माळी यांची उपस्थिती होती. यावेळी अंगणवाडी सेविका बरखा डांगे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त मार्गदर्शन करताना म्हणाल्या की आज स्त्रीने शिवबाळाला घडवले. आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे, पण आज जागतिक महिला दिन आहे, पण स्त्रीवर अजूनही अन्याय होत आहे याचे दुःख वाटते. आजही वर्तमानपत्रात वाचायला मिळते स्त्रीवर या ठिकाणी अत्याचार झाला, हे कुठेतरी थांबले पाहिजे. या जनजागृती रॅलीमध्ये शेगाव शहरातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची उपस्थिती होती. आज जागतिक महिला दिनानिमित्त एकात्मिक बाल विकास डिपार्टमेंटतर्फे हा खूप चांगला स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत आज जन्माला आलेल्या महिला बालिकेचं आपण स्वागत करणार आहोत आणि त्या दृष्टीने कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. ओके. घडविला तो शिवबा अशा त्या जिजाऊ मेरी झासी मैं नाही दुंगी असं म्हणणारी झासी की राणी, आणि ज्यांच्यामुळे आज आम्ही सर्व इथे एकत्रित जमलेलो आहो, ज्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली अशा त्या सावित्रीबाई आणि अशा अनेक पराक्रमी स्त्रियांना आज मानाचा मुजरा. तसेच जगातील, भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्व महिलांना आज जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला, ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला, आणि ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला स्त्री एक पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला स्त्री एक आदर म्हणून कळली तो खरोखर या धरतीवर एक खरा माणूस झाला. आज 8 मार्च जागतिक दिनानिमित्त मी सर्व उपस्थित अंगणवाडी सेविका मदतनीस यांना शुभेच्छा देते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शेगाव प्रकल्प येथे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. आज या कार्यक्रमामध्ये आंबेडकर चौक अंगणवाडी केंद्र क्रमांक 103 येथून आम्ही प्रभात फेरी काढणार आहोत, तर ते सरकारी दवाखान्यापर्यंत इथून घेऊन जाणार आहोत. सरकारी दवाखान्यामध्ये गरोदर महिला, स्तंदा माता आणि जिथे ते लहान बालके आहे त्यांना फळ वाटप होणार आहे. त्याचप्रमाणे ज्या मुलीचा जन्म झालेला आहे त्या त्या मातेचा सत्कार होणार आहे. बुलढाण्याहून राजवर्धन शेगावकर यांची रिपोर्ट. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.